नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी साऱ्या कुलकर्णी। एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। एखाद्या पक्षातून आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं नव्हे। राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष संघटन आजही बळकट, खासदार शरद पवार यांचा दावा। सातारा इथल्या बॉम्बे रेस्टॉरंट जवळच्या पुलाजवळ चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात जयसिंगपूरच्या तिघांचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी। राज्यातील जनतेच्या विकासासाठी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालो असं सांगणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी 18 वर्ष मंत्रिपदावर राहून काय केलं, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे करत सरकारी उद्योग विकणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा, खासदार शरद पवार यांचं आवाहन। आणि भुदरगड तालुक्यातील तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये रंगला विविध प्रजातींच्या रानभाज्यांचा महोत्सव।